काँग्रेस सरकारकडून विविध 19 योजना बंद करून शेतकऱ्यांच्यावर अन्याय, आमदार सौ शशिकला जुल्ले यांचा आरोप. भाजप सरकारच्या काळातील शेतकऱ्यांच्यासाठी असलेल्या योजना सुरू करा, अन्यथा आंदोलन छेडणार. कर्नाटक राज्यामध्ये भाजप सरकार असताना ज्या 18 ते 19 योजना फक्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी सुरू केलेल्या होत्या, या सर्व योजनांच्या माध्यमातून गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या कुटुंबांना योग्य प्रकाराचा न्याय मिळत होता, त्याचा आर्थिक फायदा होत होता. भाजप सरकारने शेतकऱ्यांचे हित साधण्याचे काम केलेले होते. या सर्व योजना काँग्रेस सरकारने बंद केलेल्या आहेत. या सर्व योजना पुन्हा सुरू कराव्यात, नाही तर संपूर्ण राज्यामध्ये उग्र पद्धतीचे आंदोलन छेडणार, असे प्रतिपादन आमदार सौ शशिकला जुल्ले यांनी केले. प्रारंभी राणी चन्नम्मा सर्कलमधून मोर्चा कोटीवाले कॉर्नर, नरवीर तानाजी चौक, चाटे मार्केट, निप्पाणी नगरपालिका, राम मंदिर मार्गे तहसीलदार कार्यालयापर्यंत पोहोचला. यावेळी काँग्रेस सरकारचा अधिकार असो, आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. पुढे बोलताना सौजल्ले म्हणाल्या, आपल्याला मोर्चा काढण्याची हौस नाही. शेतकऱ्यांच्या विकासामध्ये आडकाठी घालण्याचे काम काँग्रेस सरकार करत आहे. गरीब कष्टकरी शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सरकारला जागृत करण्यासाठी मोर्चा काढून प्राथमिक स्वरूपाचे निवेदन तहसीलदार देण्यात आल्याचे सांगितले. मोर्चा काढण्याचे कारण की गेल्या वेळेला भाजपा सरकार असताना जे 18 ते 19 स्कीम फक्त आणि फक्त शेतकरी कुटुंबासाठी आम्ही योजना काढलेल्या होत्या, आणि त्याच्या माध्यमातून आपल्या राज्यामध्ये असणारे सर्व शेतकरी कुटुंबाला त्याचा भरपूर फायदा होत होता, शेतकऱ्यांना न्याय मिळत होतो. आज आमचा देश स्वतंत्र होऊन 77 वर्ष झाली. ह्या 77 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्व पक्ष आली, सर्व पक्ष अधिकार स्वीकारला आणि सगळ्यांनी सांगितलं की शेतकरी हा भारताचा आधारस्तंभ आहे, आपला शेतकरी आपल्या देशाचा मनका आहे, आणि त्या मनक्यासाठी सगळेजण भाषणच केले, परंतु त्यांचं दुःख निवारण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आजपर्यंत झालेला नव्हता. आणि आज इतिहासामध्ये पहिल्यांदा आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी गेल्या 6 वर्ष झालं शेतकरी पिकलेल्या पिकाला आणि त्याच माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक होबळीमध्ये शेतकऱ्यांसाठी FPO फार्मर्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन त्यांनी सुरुवात केली, आणि त्या माध्यमातून आता शेतकऱ्यांचा भाव, पिकलेल्या पिकाचा भाव डबल होण्याचा आता संधी सुरुवात झालेली आहे. आणि इतिहासामध्ये, भारताच्या इतिहासामध्ये किसान सन्मान योजना हे नाव ऐकलं तरच आमच्या अंगावरती शहारा येतोय, कारण किसानांना सणमध्ये प्रत्येक वर्षाला 3 टप्प्यामध्ये डायरेक्ट आपले प्रधानमंत्री दिल्लीमध्ये बटन दाबलं तर हितनिपाणीत असलेल्या, खेड्यापाड्यात असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2-2 हजार जमा होतात, वर्षामध्ये 6 हजार रुपये जमा होतात. हे आपण किसानांना सन्मान देण्याचं कार्य आपल्या भाजपा सरकारनं केलं, आपल्या मोदीजींनी केलं, आपल्या प्रधानमंत्रीजींनी केलं. त्याच पावलावरती पाऊल ठेवून गेल्या वेळेला जेव्हा राज्यामध्ये आपलं भाजपाचं सरकार होतं, त्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांचे आधारस्तंभ आपले माजी मुख्यमंत्री येडियुरप्पाजींच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्रीजींनी 6 हजार घातलं तर मी माझ्याच्या शेतकऱ्यांना, माझ्या राज्याच्या शेतकऱ्यांना 6 हजारवरती मी ठेवत नाही, आपल्या राज्य सरकारच्या माध्यमातून 4 हजार आपण त्या किसान सन्मान निधीला देतो म्हणून वचन दिले, आणि आजपर्यंत कर्नाटकातल्या 11 लाख शेतकऱ्यांना कर्नाटक सरकारचा किसान सन्मान योजना प्लस केंद्र सरकारचं किसान सन्मान योजना असं प्रत्येक वर्षी 10 हजार रुपये आपल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जात होते. त्याच पद्धतीनं ज्या वेळेला माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माईजींनी त्यांनी अधिकार स्वीकार केल्यानंतर आपल्या शेतकरी कुटुंबातल्या मुलांना त्यांना चांगलं शिक्षण द्यायला पाहिजे की भारताचं खऱ्या अर्थानं विकास कुठं होतोय, तर ज्या वेळेला शेतकरी कुटुंब सुधारेल, ज्या वेळेला खेडेपाडी सुधारतील, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आपला भारत देश सुधारेल. आणि त्याच पद्धतीनं बोम्माईजींनी त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कुटुंबात असणाऱ्या मुलांना शिक्षणासाठी स्कॉलरशिप वितरण करायला सुरू केलं, हे देखील आपल्या शेतकऱ्यांच्यासाठी होतं. मी फक्त आज 2-3 उदाहरण द्यायला लागलोय, परंतु असं 19 शेतकऱ्यांची योजना आज काँग्रेस सरकारने बंद केलेली आहे.
आणि तेवढंच नाही तर आमचं सरकार असताना विजेचा अभाव आपल्या कर्नाटकामध्ये कधीही झाला नव्हतं. आणि ज्या वेळेला माझ्या मतदारसंघात असू दे कर्नाटकास असू दे उन्हाळ्यामध्ये पाणीचं टंचाई असते आणि शेतकऱ्यांना पाहिजे तर काय मागतो शेतकरी आमच्याकडं तर प्रॉपर वीज पाहिजे, पाणी पुरवठा पाहिजे. यावेळी सिद्धू नरोटे, पवन पाटील, धोंडप्पा भेंडवळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते निप्पाणी तहसीलदार मुझफ्फर बेळगार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले, डॉक्टर राजेश नेरले, संतोष आपाजी गोळ, हाल शुगर संचालक महालिंग कोटीवाले, समित सासने, संचालिका गीता पाटील, नगरसेवक संतोष सांगावकर, दत्ता जोत्रे, नगरसेविका सुजाता कदम, कावेरी मिरजे, बंडा घोरपडे, जिजाबाई राऊत, अर्चना खोत, लक्ष्मी मगदुम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.